पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. करवे तालुक्यातील निगवे खालसा इथं मुंबईहून आलेल्या तरुणाचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे गावात विशेष दक्षता घेण्यात येत असून गावातील सर्व व्यवहार 3 दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. इस्पुली पोलीस ठाण्याच्या वतीनं गावात जनजागृती करण्यात येत असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबईहून आलेल्या तरुणाला गुरुवारी 21 मे रोजी निगवे खालसा इथल्या शाळेत अलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. रविवारी रात्री त्याच्या स्वॅब चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. या तरुणाची पत्नी आणि 2 वर्षांची मुलगी यांनाही CPR मध्ये तपासणीसाठी नेण्यात आलंय. गावातील तरुण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे विशेष दक्षता घेण्यात येत असून 3 दिवस गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. इस्पुली पोलीस ठाण्याकडून ग्रामस्थांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे 100% गावामध्ये पाळलं जाणार आहे. कुणालाही बाहेर जाण्यासाठी परवानगी नाही. फक्त मेडिकल इमर्जन्सी वगैरे अत्यावश्यक सुविधेमधलं कुणी असतील तर तेवढ्यांना सोडण्यात येणार. आणि त्याचप्रमाणे गावातला कुणी आत जाणार नाही. बाहेरील कुणी मनुष्य आत जाणार नाही. ही प्रिकॉशन घेतली जाणार आहे. गावात बाहेरून आलेले 6 जण घरी विलगीकरणात आहेत तर 10 जण शाळेतील अलगीकरणात होते. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यासह ग्रामपंचायत, दक्षता समिती आणि पोलीस यांच्याकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा गावाला भेट देऊन सूचना केल्या आहेत.